दिवा पाहुनी लक्ष्मी येती, करू तिची प्रार्थना, करू तिची प्रार्थना, शुभम करोति मना मुलांनो, शुभम करोति मना। हॅलो, नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तुम्हाला आजचा दिवस खूप छान असा, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदराशा व्हिडिओला सुरुवात करते। तर ताईंनो, आपलं घर नेहमी पॉझिटिव्ह आणि प्रसन्न वाटण्यासाठी, आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्ह वाटण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात। तर आपलं घर नेहमी फ्रेश टवटवीत राहावं, आपल्या घरामधील माणसंसुद्धा नेहमी सकारात्मक ऊर्जेने टवटवीत आणि फ्रेश राहावीत, ह्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात। नियमित नित्यनियमाने ह्या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्या घरामध्ये खूप बघा खूप प्रसन्न वातावरण निर्माण होतं। तर मी माझं घर संध्याकाळच्या टायमिंगला कसं आवरते, कसं फ्रेश ठेवते आणि घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते तर कशामुळे राहते, तर बघा, आपल्याला घर नेहमी स्वच्छ आणि टवटवीत असायला पाहिजे, म्हणजे घर नेहमी टापटीप पाहिजे, घरामध्ये सगळ्या वस्तू जिथल्या तिथं पाहिजे। घर अस्तव्यस्त असेल तर घरामध्ये अजिबात फ्रेश वाटत नाही ताईंनो। तर बघा, नेहमी घरामध्ये फ्रेश वाटण्यासाठी आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात, तर त्या कोणत्या आहेत ह्या तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा, आवडला तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघा, नेहमी संध्याकाळच्या टायमिंगला, म्हणजे आपल्याला 4 वाजता ज्यावेळेस आपण झोपेतनं उठतो, तर त्यावेळेस आपलं घर, आपल्या घरामध्ये मुलं असतील तर घर आपलं अस्ताव्यस्त पडलेलं असतं, घरामध्ये कुठलीच वस्तू जागेवरती नसते। तर बघा, आपण 4 च्या दरम्यान 4-5 च्या दरम्यान नेहमी घरामधले सगळे सोपे जे बेड असतील, हे बेडशीट चेंज करायचे असतील तर ते चेंज करून, स्वच्छतेची सगळी धूळ झटकून, सगळ्या घरामध्ये व्यवस्थित असा सगळीकडं डीप क्लिनिंग करून झाडू मारून घ्यायचा आहे, जेणेकरून काय होतं, संध्याकाळच्या टायमिंगला, म्हणजे संध्याकाळच्या अगोदर, संध्याकाळ होण्याअगोदर जर आपण घरामध्ये सगळीकडून झाडू मारून घेतला तर खूप छान वाटतं घर संध्याकाळी, आणि दिवाबत्तीच्या टायमिंगला आपल्याला खूप प्रसन्न असं घरामध्ये वातावरण निर्माण होतं। तर यासाठी आपल्याला घराचा कानाकोपरा स्वच्छ करून घ्यायचा असो, दिवस मावळायच्या अगोदर आपल्याला ही सगळी कामं करायची असतात ताईंनो। पहिला नियम आहे, आपल्या घरामध्ये कुठलीही वस्तू अस्ताव्यस्त पडलेली नसावी, आपल्या घरामध्ये नेहमी टापटीपणा हा घरात पाहिजे। जेवढं घर आपलं टापटीप असेल, किचन असो, हॉल असो, बेडरूम असो, तेवढं आपल्या घरामध्ये खूप छान आणि प्रसन्न वाटतं। बघा, जर आपलं घर टापटीप नसेल तर आपल्यालाच आपल्या घरामध्ये राहावं असं वाटत नाही, आणि एखाद्या दिवशी जर बघा आजारी पडलं तर आपल्यालासुद्धा नेहमी वाटतं की किती घर गांजाले, किती घर गांजाले असं होतं। जर आपल्याला एखाद्या दिवशी नाही आपल्याला कुठलं काम करणं झालं तर तसं वाटतं, त्याच्यामुळे आपलं घर नेहमी टापटीप आणि फ्रेश पाहिजे, आणि दोन्ही टायमिंगला पाहिजे, म्हणजे कंटिन्यू आपण जर टापटीपणा केला, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी, म्हणजे ज्यावेळेस आपण नेहमी टापटीप घर करतो, म्हणजे टापटीप म्हणजे नेमकं काय, की जिथल्या वस्तू तिथल्या तिथे व्यवस्थित अशा ठेवणं, कुठं धूळ असेल तर ते पुसणं, जर ही कामं रोजच्या रोज केली तर आपल्याला खूप सारा एकदम ताण पडत नाही आणि घर नेहमी छान राहतं, फ्रेश राहतं। यासाठी आपल्याला घरामध्ये नेहमी स्वच्छता, रोजच्या रोज स्वच्छता करणं गरजेचं असतं। कुठंही धूळ असेल, जसे टिपवाय असेल, खिडक्या असतील, त्या रोजच्या रोज जर साफ केल्या तर आपल्याला जास्त ताण होत नाही, आणि टीव्ही असतील, टीव्ही युनिट असेल, हे रोजच्या रोज आपल्याला जर क्लीन केलं तर घरामध्ये बघा अजिबात हे होत नाही। आणि कानाकोपरे जर आपण रोजच्या रोज झाडून काढले, व्यवस्थित झाडून काढले, रोजच्या रोज सोपे हे सरकवून, रोजच्या रोज नाही तर 1-2 दिवसाला जर आपण अशा गोष्टी केल्या तर घरामध्ये जो कचरा आहे तो सगळा बाहेर निघतो आणि घरामध्ये इथं तिथं धूळ कुठंही होत नाही, कारण रोजच्या रोज जर आपण हात मारला तर घर नेहमी क्लीन राहतं, आणि जर घर क्लीन असेल तर घरामध्ये राहायलासुद्धा छान प्रसन्न वाटतं आणि येणाऱ्या व्यक्तींनासुद्धा घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं। तर असं असतं, घर आपल्या हातात असतं की आपण कसं ठेवायचं, घरामधल्या सगळ्या वस्तू जिथल्या तिथं व्यवस्थित राहणं हे पण खूप महत्त्वाचं आहे। तर बघा, आणि हे संध्याकाळच्या अगोदर किंवा आपल्याला ज्यावेळेस दुपारी रिकामा वेळ असतो त्यावेळेस आपल्याला ही घर क्लिनिंगची कामं करायची असतात। सकाळी सकाळी पण आपल्याला होत नाही आणि संध्याकाळी पण आपल्याला होत नाही, काय होतं, आपल्याला सकाळी खूप गडबड असते कामांची, स्वयंपाक असतो, डबे असतात, प्रत्येकाचं जे ठरलेलं जे नेहमी हे असतं ते आपल्याला सगळं सकाळी असतं,
आणि संध्याकाळी सुद्धा संध्याकाळचा स्वयंपाक असतो, दिवाबत्ती असते, अशी खूप कामं असतात. त्याच्यामुळे जर आपल्याला 3:30 दुपारच्या नंतर आपण एक झोप घेऊन तर आपण नंतर 3:30 4:00च्या नंतर जर ही कामं केली तर 1 तासभर जर दिला घरासाठी तर अगदी घर छान फ्रेश टवटवीत राहते. 5:30 5:30 दरम्यान जर रोज आपल्या घरामध्ये आपण फरशी पुसून घेतली आणि त्या फरशीच्या पाण्यामध्ये थोडासा कापूर टाकला तर खूप छान सुगंध येतो बघा आणि फ्रेश असं घरामध्ये वाटतं. तर नेहमी बघा 5:30 5:30 टायमिंगला आपला मुख्य हॉल जो आहे तो पुसून घ्यायचा आहे. नेहमी खूप फ्रेश वाटतं आणि छान वाटतं आणि भीमसेनी कापूर त्या पाण्यामध्ये थोडंसं टाकायचा, त्याच्यामुळे घरामध्ये सुगंध पसरतो आणि घरामध्ये फ्रेशसुद्धा संध्याकाळच्या टायमिंगला वाटतं. तर रोजच्या रोज बघा संध्याकाळी मी फक्त हॉल पुसून घेते, दिवसा सकाळी माझी फरशी खूप लवकर पुसलेली असते, म्हणजे सकाळी 7:30 7 या दरम्यान माझी फरशी पुसलेली असते सगळ्या घरांमधली. कारण काय होतं, मला फरशी पुसल्याशिवाय देवपूजा करायला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी काय करते सकाळी खूप लवकर फरशी पुसते. त्याच्यामुळे दिवसभर हॉल थोडासा घाण होतो, कारण आपण दिवसभर जास्त करून हॉलमध्येच असतो, त्याच्यामुळे हॉल थोडंसं येणं जाणं होतं, त्याच्यामुळे हॉल थोडासा घाण होतं. त्याच्यामुळे मी रोज 5 वाजता बघा ज्यावेळेस आपलं हे होईल आवरून होईल तर त्यावेळेस 5 वाजता मस्त असा हॉल पुसून घेत असते आणि थोडासा कापूर टाकत असते. त्याच्यामुळे काय होतं, फ्रेश वाटतं आणि घरामध्ये खूप छान एनर्जी, एक पॉझिटिव्हिटी म्हणतात ना ती येते, आणि त्यानंतर मग आपल्याला दिवाबत्ती करायला खूप छान वाटतं बघा. आणि तुम्ही रिझल्ट बघू शकताय. फक्त मी आता घरामध्ये काय केलं आहे, सोप्याचे कवर व्यवस्थित केले आणि झाडून काढून फक्त फरशी पुसून घेतले आणि बघू शकताय तुम्ही रिझल्ट घरामध्ये किती छान प्रसन्न वाटते. फक्त मी तुम्हाला एकच बाजू दाखवलेली आहे तरी घरामध्ये किती छान वाटते बघा. घराचा नेहमी हॉल मुख्य जो हॉल असतो, कारण येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्ती जास्त करून हॉलमध्येच येतात, त्याच्यामुळे आपला हॉल संध्याकाळी सकाळी नेहमी छान फ्रेश राहायला पाहिजे. आता तुम्हाला सांगते काही काही वेळेस मला ज्यावेळेस एक्स्ट्रा टायमिंग असेल तर त्यावेळेस मी अशा प्रकारे क्लिनिंग करत असते, मी तुम्हाला नेहमी सांगते. तर बघा आता हे बेसिंग जरा 2-4 दिवस झालं होतं, घाण झालं होतं आणि पाण्याचे क्षार आहेत आमच्या खूप ह्याला, त्याच्यामुळे पाण्याचे क्षारचे डाग जे आहेत ते पडतात. त्याच्यामुळे बघा मी थोडंसं हार्पिक टाकलेलं आहे आणि हे सगळं क्लीन करून घेते. तर काय होतं, ज्यावेळेस आपल्याला रिकामा वेळ असतो तर त्यावेळेस आपल्याला ही अशी कामं केली की जास्त घाण झालेल्या वस्तूसुद्धा आपल्याला त्याच्याकडे लक्ष देता येतं आणि त्या क्लीन करता येतात. तर नेहमी नेहमी जर आपण व्यवस्थित क्लीन करत राहिलो तर जास्त घाणही होत नाहीत. आता हे नळ वगैरे जास्त काही घाण नाही, पण पाण्याच्या क्षारणे जे आहे ते थोडं थोडं कुटकुटं हे झालेलं असतं, तर ते थोडंसं हार्पिक टाकलं, निरमा पावडर टाकली मी आणि छान असं घासणीनं क्लीन करून घेतलं आणि सगळे काणे कोपरे जर व्यवस्थित क्लीन केले तर पुन्हा तिथं जास्त घाण होत नाही. तर अशा पद्धतीने मी रिकाम्या वेळेचा वापर करत असते आणि रिकाम्या वेळेत मी अशा काही काही गोष्टी ज्या आपल्याला सारखं सारखं त्या गोष्टी करणं होत नाही त्या गोष्टी म्हणजे ती कामं करत असते, जेणेकरून काय होतं आपल्याला जास्त करून कामाचा थकवाही येत नाही आणि घरामध्ये सुद्धा सगळं जे वातावरण आहे ते जिथले तिथं व्यवस्थित राहतं. म्हणून काही गोष्टींना रोज रोज नाही पण 1-2 दिवसाला जरी आपण हात फिरवला तर ती वस्तू जास्त घाण होत नाही आणि घरामध्ये सगळं असं छान वाटतं. तर बघा हे बेसिंग जे आहे ते मी आता क्लीन करून घेतलेलं आहे, नळसुद्धा क्लीन केलेले आहे. नळाला काय मी हार्पिक वगैरे लावलं नव्हतं, फक्त बेसिंगला थोडंसं हार्पिक लावलं होतं, 1-5 मिनटं ठेवलं होतं आणि त्यानंतर स्वच्छसं पाणी ओतून घेतलं आणि स्वच्छ क्लीन केलं. बघू शकताय तुम्ही बेसिंग अगदी, ह्या बेसिंगला फक्त आम्ही जेवायच्या वेळेस हात धुतो फक्त, बाकी ब्रश वगैरे कोणी काही करत नाही, फक्त आम्ही हँडवॉश करण्यासाठी हा बेसिंग केलेला आहे. तर बघू शकताय तुम्ही किती छान आणि क्लीन निघलं. थोडंसं पाण्याचा जो क्षार आहे तो खूप हे झालेला आहे, चिवट झालेला आहे, तो काही निघला नाही, पण बाकीचं अक्क बेसिंग जे आहे ते एकदम मस्त आणि क्लीन निघलं. तर ताईंनो माझं जे आहे ते 4 वाजल्यापासून आत्तापर्यंत हे सगळं काम गेलं, सगळं व्यवस्थित घर क्लीन झालं आणि आत्ता वाजलेले आहेत 5:45 आणि बघू शकताय तुम्ही आणखीनसुद्धा सूर्यदेवता किती कडक दर्शन देत आहेत. खरंच बघा ही ह्याला म्हणतात श्रावण महिना, निसर्गाची किमया. आपल्याला ह्या महिन्यामध्ये खूप वेगळं वेगळं पाहायला मिळतं बघा. अचानक उन्हामध्ये पाऊस येतो, कडक ऊन जाणवतं, कधी कधी पाऊसच असतो, तर श्रावण महिना हा पूर्ण असाच असतो. तर त्याच्यामुळे 5:45 आणि आणखीनसुद्धा कडक ऊन आहे आणि आत्ता बघा ह्या दिवसांमध्ये दिवस लवकर अजिबात हे होत नाही, खूप उशीरपर्यंत ऊन राहतं. तर आत्ता झालेलं आहे आमचं 5:45 आहेत,
साडेपाच ते 5:30 या दरम्यान आमचा चहाचा टायमिंग असतो, तर त्या टायमिंगला मी चहा करून घेते आणि चहा इकडे गॅसवरती ठेवून जी आपली दुपारची जेवणाची भांडे असतात, जी म्हणजे ताट, एक दोन वाट्या असं काही भांडे असतात, तर ती मी क्लीन करून घेत असते, म्हणजे इकडे चहा ठेवते आणि चहा उकळेपर्यंत आपली ती भांडी जी आहेत ती घासून होतात. एक दोन चारच भांडे असतात कारण सकाळपासून सगळं व्यवस्थित किचन ओटा ही सगळी भांडी जी आहे ती सकाळीच क्लीन केलेली असतात. म्हणजे आपलं 12-12:30 ज्यावेळेस काम होतं, सकाळी स्वयंपाक वगैरे झालेला असतं, सगळं काम आपलं किचन ओटा आवरून ठेवलेलं असतं, फक्त राहिलेली असतात जी जेवणाची आपली दोन भांडी. एक दोन भांडी घरात जास्त व्यक्ती असेल तर जास्त भांडी पडतात, नसतील तर कमीच असतात. तर असं होतं, त्याच्यामुळे माझी थोडीशी भांडी होती तर ती इकडे चहा ठेवून मी तोपर्यंत ती भांडी जी आहे ती लगेच क्लीन करून घेतली. हातासारखी ही जर कामं आपण व्यवस्थित वेळेवर केली तर आपल्याला जास्त भांडीसुद्धा पडत नाहीत. बघा, चार जरी भांडी असली तर ती त्याच वेळेस घासून घेतली तर काय होतं, कामाचा जास्त ताण पडत नाही. ज्यावेळेस आपण ही भांडी जर आत्ता घासली नाही तर संध्याकाळी स्वयंपाकाची भांडी आणि ही भांडी मिळून जास्त भांडी पडतात, त्याच्यामुळे ही भांडी जी आहे ती त्यावेळेतच क्लीन करून घ्यावी. त्याच्यामुळे काय होतं, घरामध्ये स्वच्छता आणि भांड्याचा ढिगारा खूप आणि खरकटी भांडी जास्त वेळ ठेवू पण नाही. दुपारी जेवल्यानंतर 4-4:30 आपण उठतो त्यावेळेस ही भांडी जी आहे ती जिथल्या तिथं क्लीन करून ठेवावी. तर आता झालेला आहे टायमिंग दिवाबत्तीचा, तर ही कामं करत करत दिवाबत्तीचा टायमिंग लगेच होतो आणि आता मी करत आहे देवांना दिवा आरती करत आहे. तर हा तुळशीचा दिवा आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यन धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपक ज्योति नमस्तुते. दिव्या दिव्या दीपोत्कार काणी कुंडली मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार. दिवा लावला देवापाशी उजेड पडला विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तिळाचे तेल कापसाची वात दिवा ते ओ मध्यनरात एक लक्ष्मी बैस बाजे माझे घर तुलाच साजे. घरातील पिढा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो. घरातल्या सर्व माणसांना उदंडा विशलावो घरच्या धन्याला उदंडा विशलावो. मोरया मोरया मी बाळताने तुझ्या अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तू बाळ पोटी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकारेषु सर्वदा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराजो गिराज श्री सद्गुरु सच्चिदानंद अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम श्री गणेशाय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री वास्तुदेवताय नमः. लक्ष्मी नारायण नमोस्तुते. लक्ष्मी नारायण नमोस्तुते. लक्ष्मी नारायण नमोस्तुते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 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 ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नी धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात.
तर ताईंनो, हे होते माझे सगळे जे आहेत ते संध्याकाळी म्हणायचे मंत्र, जे श्लोक होते ते श्लोक आणि ते मंत्र मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत. आता चाललेले आहे मी तुळशीची पूजा करण्यासाठी, म्हणजे तुळशीला दिवावती करण्यासाठी. एक दिवा जो आहे तो तुळशीला आणि एक दिवा जो आहे तो दारामध्ये ठेवायचा आहे. असं माझं रोजचं संध्याकाळी एक दिवा दारामध्ये, एक दिवा तुळशीला असतो, दोन अगरबत्त्या असतात आणि छान अशी तुळशीची पूजा करून घेते. आता तर काय होतं, आता मी तुमच्याशी एक मंत्र शेअर केलेला आहे, ओम महालक्ष्मीच्या विघ्महे विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. तर हा मंत्र जो आहे तो रोज म्हटला तरी चालेल, किंवा मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला गुरुवारी आपल्याला हा मंत्र जाप करायचा असतो. जेवढ्या म्हणजे आपल्याला दोन चार वेळा झाला तरी चालेल, पाच वेळा झाला तरी चालेल, अकरा वेळा किंवा एक माळी केला तरी चालेल. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही आवर्जून येतेच. तर इकडे बघा, तुळशीला संध्याकाळच्या टायमिंगला हळदी कुंकू व्हायचं असतं, फक्त लांबणं, तुळशीला अजिबात हात लावायचा नसतो. त्याच्यामुळे दिवा अगरबत्ती तुळशीला लावून घेतली, हळदी कुंकू लांबणंच वाहिलं आणि तुळशीचीसुद्धा पूजा झाली. तर अशा प्रकारे संध्याकाळचं बघा माझं असतं. आता इकडे आहे माझ्या दुकानामधला दिवा, तिथंसुद्धा तुळजाभवानी आईसाहेब, येडेश्वरी आईसाहेब आहेत आणि माता लक्ष्मी आहे. तर असं दुकानामध्ये सुद्धा हे दोन तीन फोटो आहेत, तर त्यांची सुद्धा दिवाबत्ती करून हळदी कुंकू वाहून अशा पद्धतीनं मी माझी रोजची संध्याकाळची नित्य दिवाबत्ती असते. हा फोटो माझ्या दुकानामध्येच असतात हे दोन्ही फोटो. आणि आपल्या दुकानामध्ये जर आपला व्यवसाय असेल तर माता लक्ष्मीचा आणि आपले कुलदेवी कोणती आहे त्यांचा फोटो हे आपल्या जे आपलं शॉप असो किंवा आपलं काही असो, बिझनेसचं कुठलंही असो आपलं, तर त्या ठिकाणी आपले कुलदेवी आणि माता लक्ष्मीचा फोटो हा असला पाहिजे. तर असं माझं संध्याकाळचं दिवाबत्तीचं रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे मैत्रिणीनं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ.